2022 हे वर्ष अनेक कलाकारांसाठी खास ठरलं. यावर्षी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या वैविध्यपूर्ण कामांमुळे लोकप्रिय ठरले. यापैकी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा वर्षभर विविध कामांमधून चर्चेत राहिला. लोचा सालारे हा विनोदी चित्रपट त्याने केला आणि वर्षाची धमाल सुरुवात झाली. त्यासोबतच दे धक्का 2 हा चित्रपटही आला. तमाशा लाईव्ह या महत्वाच्या विषयावर असलेल्या म्युझिकल सिनेमातून सिद्धार्थने कमाल काम केलं. तर होऊ दे धिंगाणा या स्टार प्रवाहावरील हटके शो मधील त्याचं सूत्रसंचालन लोकप्रिय ठरलं. बालभारती सारख्या लहान मुलांच्या शैक्षणिक बाबींवर आधारित वडील मुलाचं नातं दर्शवणारा चित्रपटही त्याने केला. तर सर्कस सारख्या बॉलिवूड चित्रपटात ज्याचं रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शन केलंय या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याशिवाय अभिनेता ललित प्रभाकरही यावर्षी वैविध्यपूर्ण कलाकृती घेऊन आला. झोंबीवली या चित्रपटातून एक वेगळं पात्र त्याने साकारलं. मीडियम स्पायसी मधील त्याची शेफची भूमिका असेल किंवा सनी मधील मनमौजी सनी या वैविध्यपूर्ण भूमिका त्याने केल्या. तर पेट पुराण सारखी हटके विषयावर आधारित वेब सिरीज देखील त्याने केली. अभिनेत्री मुक्ता बर्वीची अजूनही बरसात आहे या मालिकेने यावर्षी निरोप घेतला. मात्र वाय सारख्या पहिल्या मराठी हायपरलिंक चित्रपटातून ती झळकली. तर प्रिय भाई चार चौघी या नाटकांमधून ती प्रेक्षकांची मन जिंकते. अभिनेत्री सई तांबडकर देखील वर्षभर चर्चेत राहिली. मिमी चित्रपटासाठी यावर्षी तिला फिल्मफेअर आणि आयफाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. तर पेट पुराण या वेब सिरीज मधूनही ती झळकली. मीडियम स्पायसी, पॉंडिचेरी, इंडिया लॉकडाऊन यासारख्या चित्रपटांमधून सईने लक्ष वेधलं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही तमाशा लाईव्ह या चित्रपटातून पत्रकाराची भूमिका साकारली. तिच्या या कामाचं भरपूर कौतुक झालं. तर सोनाली आणि कुणालच्या लग्नाच्या खास क्षणांची एक सिरीज देखील याच वर्षी प्रदर्शित झाली. अभिनेता चिन्मय मांडलेकर साठी देखील हे वर्ष खास ठरलं. पावनखिंड, शेर शिवराज या चित्रपटांमधील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. याशिवाय त्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. द काश्मीर फाइल्स मधून देखील त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारून लक्ष वेधलं. चंद्रमुखी चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लेखन देखील त्याने केलं. अभिनेत्री सायली संजीव ही हर हर महादेव या चित्रपटात महाराणी सईबाई भोसले यांची भूमिका तिने साकारली. ही भूमिका लक्षवेधी ठरली. तर एका पैठणीची गोष्ट मधूनही तिनं लक्ष वेधलं. अभिनेते प्रसाद ओक यांच्यासाठी 2022 हे वर्ष चांगलंच खास ठरलं. धर्मवीर या चित्रपटातील आनंद दिघे यांची भूमिका आणि लुक हुबेहूब आणि चोख पार पाडला. आणि या चित्रपटातील कामासाठी त्यांना विविध सन्मान आणि भरपूर कौतुकही झालं. प्रवीण तरडे यांचं धर्मवीर चित्रपटाचं दिग्दर्शन आणि सरसेनापती हंबीरराव मधील हंबीरराव ही भूमिका लोकप्रिय ठरली. त्यांच्यासाठी देखील हे वर्ष खास ठरलं. 2022 मध्ये अभिनेत्री ऋता दुर्गुळेने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अनन्या या आव्हानात्मक चित्रपटातून ती समोर आली. ऋताच्या कामाचंही कौतुक झालं. तर टाइमपास 2 मध्ये देखील तिचं हटके काम पाहायला मिळालं. तर अभिनेता जितेंद्र जोशीचंही गोदावरी चित्रपटातील काम लक्षवेधी ठरलं. या चित्रपटाची निर्मिती देखील त्याने केली होती. यासह अभिनेता अमय वाघ देखील झोंबिवली या चित्रपटातून झळकला. त्याच्या हिंदीतील कलाकृती देखील लोकप्रिय ठरल्या. एकूणच या कलाकारांनी वैविध्यपूर्ण कलाकृतींमधून हे वर्ष चांगलंच गाजवलं. लेट्स अप मराठी मुंबई.